शाहजी बापू मैदानामध्ये 100% नसतील याची मला खात्री आहे की इथं बाबा विरुद्ध आबा हीच लढाई आहे. नाही नक्कीच या तालुक्याचा अभ्यास आणि या तालुक्यातल्या नेतेमंडळीचा माझा असणारा संबंध शाहजी बापूंनी 6 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये बापूच्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नसायचा. आणि गेल्या वेळेचं चित्र मी सांगितलं होतं, त्या दिवशी बापूंना मला जेवण घालण्यासाठी पैसे नव्हते. बापू नेहमी दुसऱ्याच्या पैशावरती निवडणूक करतात आणि त्याच वेळेला ते रिस्क घेतात. आता बापू शिलकीमध्ये आहे आणि त्यामुळं बापूला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये दुरंगी झालं तरी काय होणार आहे. आणि आता दीपक आबाच्या रूपानं त्या ठिकाणी एक उमेदवार आलेला आहे. दीपक आबाच्या पाठीमाग पुणे असेल, मुंबई असेल, सांगोला असेल, सगळ्या भागामधून चौफेरपणानं ज्याही पद्धतीनं लोक त्यांच्या बरोबर आहेत हे बघितल्यानंतर शाहजी बापू मैदानामध्ये 100% नसतील याची मला खात्री आहे. शाहजी बापू आणि दीपक आबा एक झाले तर तुम्ही तुमच्या उमेदवाराचे गणित कसं तुलना करायचे? नाही मला 100% माहिती आहे की इथं बाबा विरुद्ध आबा हीच लढाई आहे. अनिकेत भैया देशमुख कुठं शांत राहतील असं वाटतं? अनिकेत भैया देशमुख हे डॉक्टर आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये आज काय माहोल तयार झालेला आहे, काय परिस्थिती तयार झालेली आहे. निश्चितपणानं त्यांचे नेते असतील जयंतरावजी पाटील साहेब आणि आदरणीय पवार साहेब हे त्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं तोडगा चांगला काढतील आणि भविष्यामध्ये त्यांनाही संधी देतील. आपल्या भागातील बातम्या आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलवर क्लिक करा.